श्री स्वामी समर्थ पाय दात कंबर दुखण्यावर हे करून पहा पाय दुखणे मध्यम वयाच्या महिला अशक्त मुले आणि मुली तसेच सरसगट सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण पाहतो यावर पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत महिनाभर हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते कंबरदुखी विशेषत महिलांची रात्री झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेकावी रोज एक चमचा आठ दिवस खाल्ल्याने कंबरदुखी बंद होते उसन भरणे कोठेही उसन भरली अथवा लचक आली तर मोहरीचे तेल मालिश करून लावावे व मग तो भाग शेकावा भा। बारीकसा अस्थिभंग बऱ्याच वेळा पडल्याने अथवा पाय मुरगळल्याने यासारख्या प्रकारात हाडाला बारीकशी चीर पडते त्यामुळे वेदना होतातच पण बऱ्याच वेळा अवयव सुस्ते या प्रकारात कच्चा डिंकाचे लाडू खाण्याने ही चीर लवकर भरून येण्यास मदत होते दात दुखणे आजकाल अगदी लहान वयापासून दात हा विकार आढळतो त्रिफला चूर्णाने दात घासल्याने दात दातदुखी थांबतेच पण दात आवळून येतात मायफळाची पावडर हिरड्यांना लावून अर्धा तासाने चुळा भराव्यात हिरड्यांना सूज असेल तर त्रिफळा चूर्ण लावल्याने आराम मिळतो पोटदुखी ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकल्यानेही कमी होते अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते मात्र गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालून त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो जुलाब होत असतील तर खसखस तुपात परतावी व दुधात शिजवावी दोन चमचे खसखस घ्यावी हे मिश्रण प्याल्याने जुलाब थांबतात अगदी लहान बाळाला जुलाब होत असतील तर जायफळ उगाळून साखरेबरोबर चाटवावे तसेच उलटी उलट्या होत असतील तर धने रात्री पाण्यात भिजत घालावे ते पाणी धण्यास उकळावावे या साखर मीठ घालून थोडे थोडे पाजत राहावे अपचन होत असल्यास अपचनावर लंगर हा सर्वोत्तम उपाय आहे लिंबू मीठ घालून केलेले शरबत थोडे थोडे थोड्या वेळाने पिण्यानेही फरक पडतो अननसाच्या फोडी त्यावर साखर घालून खाव्यात त्यानेही पचन सुधारते सोच्याचा खडा होणे ही सवय बऱ्याच लोकांना असते त्यासाठी वेगवेगळी औषधेही घेतली जातात रात्री झोपताना हळद व आवळकंठी याचे मिश्रण घेतल्यानेही खडा मोडतो एक चमचा आवळखंडी अधिक एक चमचा हळद एकत्र करून त्याच्या सारख्या आठ पुड्या कराव्यात व रात्री झोपताना रोज एक पुडी याप्रमाणे आठ दिवस घ्याव्यात श्री स्वामी समर्थ